हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे. नेहमी नेहमी त्याच त्याच पद्धतीने जर चण्याची भाजी तुम्ही करत असाल तर बोर झाला असताल, तर आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पण रेग्युलर मसाले वापरून आपण करणार आहोत चण्याची भाजी. तर इथे मी ओव्हरनाईट चणे भिजत घातले होते, ते आता मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता ते आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत, कारण कुकरमध्ये झटपट शिजून होतात चणे. तर इथे मी पूर्ण चणे घालून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये आपण इथे 2 लवंगा घालून घेणार आहोत, याने खूप छान अशी टेस्ट येणार आहे आपल्या चण्याला. 1 तमालपत्र घालून घेणार आहे. इथे मी उभा चिरलेला 1 कांदा घालून घेणार आहे आणि हिरव्या मिरच्या ज्या मधोमध कट करून घेतलेल्या आहेत त्या देखील घालून घेणार आहे. आता आपण चणे शिजण्यासाठी यामध्ये पाणी घालून घेऊयात. इथे मी साधारणतः 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि इथे मी 1 चमचाभर बटर घालून घेणार आहे. याने खूप मस्त सॉफ्ट असे आपले चणे होणार आहेत. तर आता आपण कुकरचं झाकण लावून याच्या 4 शिट्ट्या करून घेऊयात. तर इथे आपल्या 4 शिट्ट्या करून झालेल्या आहेत आणि कुकर थोडाफार थंड झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता मस्त आपल्या इथे चणे शिजलेले आहेत. थोडंसं मी तुम्हाला हाताने प्रेस करून दाखवते, तर पहा छान असे सॉफ्ट इथे चणे शिजलेले आहेत. इतपतच चणे शिजवायचे आहेत आपल्याला, जास्त शिजवायचे नाही आहेत. आता आपण भाजीची तयारी करून घेऊयात. तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेणार आहे आणि 1 चमचा बटर यामध्ये घालून घेते. आपण पूर्ण भाजी बटरमध्ये देखील करून घेऊ शकतो, पण कढई थोडीशी पातळ असल्यामुळे बटर जळण्याची शक्यता आहे, त्यामुळे मी तेलाचा देखील वापर केलेला आहे. आता त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे. जिरे छान आपले तडतडले की त्यामध्ये इथे मी बारीक चिरलेलं आलं घालून घेणार आहे, याने खूप छान टेस्ट येणार आहे आपल्या भाजीला. आणि आता इथे बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे. कांदा आपल्याला 2 ते 3 मिनटं चांगला गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे कांद्याची प्युरी देखील तुम्ही घालून घेऊ शकता. मीडियम गॅसवर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा आपला परततोय, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण पाकळ्या घालून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लसूण कमी जास्त करून घेऊ शकता. मी इथे 10-12 पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. धना पावडर घालून घेणार आहे 2 चमचे. 1/2 चमचा हळद घालून घेणार आहे, तिखट चवीनुसार. आणि कोथिंबीर आणि काळी मिरे यामध्ये घालून घेणार आहे. काळी मिरीमुळे छान मस्त झणझणीतपणा येणार आहे. तर आता आपण वाटणामध्ये हे जे आपण चणे शिजवले होते ते घालून घेणार आहोत. तर आपण चण्याचंच वाटण करणार आहोत, इतर बाकी खोबरं वगैरे आपण यामध्ये काही घालणार नाही आहे. तर मस्त इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. थोडंफार पाणी यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. आता इथे आपला कांदा देखील मस्त परतून झालेला आहे. आता त्यामध्ये 1/2 चमचा हिंग घालून घेतीये आणि 1 टोमॅटोची प्युरी इथे मी केलेली आहे, ती यामध्ये घालून घेणार आहे. यामध्ये बारीक चिरून टोमॅटो घातला तरी चालेल, पण मी प्युरी केलेली आहे, ती 1-2 मिनटं आपल्याला यामध्ये परतून घ्यायची आहे. आणि आपण जे वाटण तयार केलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचे. वाटण घालून झाल्याच्या नंतर आपल्याला 1-2 मिनटं परतून घ्यायचे आणि आपले जे शिजवलेले चणे होते ते यामध्ये आपल्याला पाण्यासोबतच घालून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा, नक्की आवडेल सर्वांना. तर आता कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता कमी जास्त. तर मी यामध्ये आणखी थोडंसं पाणी वाढून घेणार आहे आणि 5 मिनटं आपल्याला भाजी ही उकळून घ्यायची आहे. तर या पद्धतीने नक्की करून पहा, सर्वांना आवडेल ही भाजी. तुम्ही चपातीसोबत, भातासोबत, कशासोबतही खाऊ शकता, खूपच टेस्टी लागणार आहे. तर यामध्ये आता मी थोडंफार आणखी चवीनुसार मीठ घालून घेते.
भाजी उकळल्याच्या नंतर यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस इथे मी बंद करून घेणार आहे. तर मस्त अशी झणझणीत आणि टेस्टी अशी आपली चण्याची भाजी इथे तयार झालेली आहे. ही भाजी कशासोबतही खाऊ शकता, चपातीसोबत, भाकरीसोबत, खूपच टेस्टी लागते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा छान छान रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा. बाय.